लास्ट काही व्हिडिओज मध्ये आपण मोड्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस हा पार्ट लर्न करतोय. त्याच्यामध्ये आपण मग थ्रू द इन्फेक्टेड फूड अँड वॉटर हा पार्ट लर्न केला. सेकंड आपण थ्रू द एअर हा पार्ट लर्न केला. आणि थर्ड आपण थ्रू द इन्सेक्ट्स अँड ॲनिमल स्टिंग्स हा पार्ट लर्न केला. थ्रू द इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स की यांच्याद्वारे जे पण काही डिसीजेस स्प्रेड होतात ते आपण बघितले. अँड थर्ड वी आर गोइंग टू लर्न अबाउट द थ्रू द वॉर्म्स अँड कट्स अँड थ्रू द डायरेक्ट कॉन्टॅक्ट. थर्ड आपण बघणार आहे थ्रू द वॉर्म्स अँड कट्स की जे पण काही जखमा होतात किंवा आपल्या बॉडीला एखाद्या वेळेस कट होतात, म्हणजे कशाने एखाद्या वेळेस आपण सुरी घेतो हातात किंवा विळी असते आणि विळीने आपली स्किन कट होते, मग तिथे ते कट झाल्याच्या नंतर किंवा एखादी जखम झाल्याच्या नंतर जेव्हा पण त्याच्यामध्ये जे बॅक्टेरियल इन्फेक्शन घडून येते तर त्याच्यामुळे हे जे टिटॅनस नावाचं हे जे डिसीजेस आहे तर हा होऊ शकतो. मग हा कशा प्रकारे, तर याच्यामध्ये पूर्ण बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. आपली बॉडी जी आहे तर आपल्या बॉडीला जी स्किन आहे ही आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करते. मग स्किन जिथून कट झालेली असते तर तिथे काही बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाल्याच्या नंतर मग असे डिसीजेस होतात. मग बऱ्याचदा आपण ज्या लोखंडी वस्तू असतात तर लोखंडी वस्तूंमुळे काही एखाद्या वेळेस लागल्यानंतर आपण लगेच टीटीचं इंजेक्शन घेतो. बघा काही लागलं आपल्याला लोखंडी वस्तू, एखादं पत्थर लागलं किंवा मग एखादी सुरी लागली तर आपण लगेचच डॉक्टरांकडे जाऊन टीटीचं इंजेक्शन घेतो. मग हे टीटीचं इंजेक्शन म्हणजे काय असतं नेमकं, तर हे व्हॅक्सिन आहे फॉर द प्रिव्हेंटेबल ऑफ दॅट डिसीजेस. तो जो डिसीज आहे तर त्या डिसीजला प्रिव्हेंट करण्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून आपण हे व्हॅक्सिन घेतो अगोदरच, की जेणेकरून हे जे कट किंवा वॉन्ड्स झाले तर याच्यामधून कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन आपल्याला तो डिसीज होऊ नये म्हणून. मग हे टिटॅनस नावाचा हा जो डिसीज आहे तर तो त्या कट्स अँड वॉन्ड्स मध्ये जे पण काही बॅक्टेरियल इन्फेक्शन घडून येते तर त्याच्या माध्यमातून होऊ शकतो. अँड त्यालाच टिटॅनस ऑर लॉगजॉ असं सुद्धा म्हटलं जाते. आता हा डिसीज जो आहे तर या डिसीजमुळे खूप असं पेनफुल मसल स्पॅसम होतं, म्हणजे जे पण काही आपले मसल्स आहेत तर ते खूप दुखतात आणि बऱ्याचदा एखाद्या वेळेला याच्यामुळे डेथ देखील होऊ शकते. या टिटॅनस डिसीजमुळे एखाद्या व्यक्तीची डेथ देखील होऊ शकते आणि म्हणूनच मग केव्हाही असे कट्स किंवा वॉन्ड्स झाल्याच्या नंतर आपण टीटीचं जे इंजेक्शन असतं, प्रिव्हेंटेबल व्हॅक्सिन जे असतं किंवा हे जे व्हॅक्सिन आहे तर ते आपण घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण बघूया मग अशा प्रकारे हे झालं इन्फेक्शन मोड्स ऑफ ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस थ्रू द वॉर्म्स अँड कट्स. मग कट्स किंवा वॉर्म्सच्या साह्याने मग हे डिसीजेस जे आहेत तर ते स्प्रेड होऊ शकतात. हे झालं थर्ड नंबरचं. फोर्थ बघूयात आपण थ्रू द डायरेक्ट कॉन्टॅक्ट, की एखाद्या व्यक्तीशी आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला म्हणून आपण बऱ्याचदा काही चांगल्या सवयी किंवा गुड हॅबिट्स मध्ये आपण सांगतो की आपण आपल्याच वस्तू वापरायला हवे, जसं की आपली कंगी आहे तर ती आपण आपलीच यूज करायला हवी, टॉवेल्स आपले जे क्लोथ्स आहेत ते आपण आपलेच यूज करावे, कोणासोबत शेअर करू नये. कशामुळे, तर हे असे जे डिसीजेस आहेत की जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू स्प्रेड होतात तर त्यांना प्रिव्हेन्शन म्हणून आपण आपल्या ज्या वस्तू आहेत तर त्याच वापराव्यात, इतरांच्या वस्तू आपण यूज करू नये. मग ही एक गुड हॅबिट आहे आणि ही हॅबिट आपल्याला नक्कीच युजफुल आहे, कारण बऱ्याचदा आपण जे शेअरिंग करतो, एकमेकांचे कपडे यूज करतो, एकमेकांचे टॉवेल्स यूज करतो, भांडे, बऱ्याचशा गोष्टी आपण शेअर करतो, परंतु या शेअरच्या माध्यमातून मग आपल्याला वेगवेगळे डिसीजेस होऊ शकतात, म्हणजे त्या व्यक्तीकडून आपल्याकडे त्या डिसीजचं ट्रान्समिशन होऊ शकते. आणि म्हणूनच मग हे प्रिव्हेंट करण्यासाठी, हे होऊ नये म्हणून, याला कुठेतरी स्टॉप व्हावं म्हणून आपण जे वस्तू आहेत तर त्या आपल्याच आपण यूज कराव्यात. मग याच्यामध्ये आपल्याला बघायचं थ्रू द डायरेक्ट कॉन्टॅक्ट, की डायरेक्ट कॉन्टॅक्ट थ्रू कुठले कुठले डिसीजेस स्प्रेड होऊ शकतात. बघा आता फर्स्ट दिलेलं आपल्याला रिंग वॉर्म जे आपल्याला स्किनवर होतं, त्याच्यानंतर स्कॅबीज, मिझल्स, कॉमन कोल्ड, चिकन पॉक्स अँड ट्युबरक्युलोसिस, तर असे जे डिसीजेस आहेत तर हे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मधून होतात. कशा प्रकारे डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो,
तर इट स्प्रेड बाय द इन्फेक्टेड पर्सन, कॉन्टॅक्ट विथ अ इन्फेक्टेड पर्सन. एखादी इन्फेक्टेड पर्सन असेल आणि त्याच्यासोबत जर आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला तर त्याच्यामुळे हे जे डिसीजेस आहेत हे आपल्यामध्ये येऊ शकतात किंवा स्प्रेड होऊ शकतात. मग डायरेक्ट कॉन्टॅक्ट कशा प्रकारे येऊ शकतो, तर बऱ्याचदा सलायवा म्हणजे त्याची उष्ट जर अन्न आपण खाल्लं, तर युटेन्सिल्स भांडे जर आपण एकमेकांची घेतले, तर क्लोथिंग ऑर अ स्किन म्हणजे स्किनमुळे देखील एखाद्याच्या स्किनला टच आपण सारखं करत राहिलो तर त्याच्यामुळे देखील, म्हणजे जेव्हा पण दुसऱ्या एखाद्या इन्फेक्टेड पर्सन सोबत आपला डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो तर त्यावेळेस हे जे डिसीजेस आहेत तर हे आपल्याला देखील होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच मग हे जे इन्फेक्टेड पर्सन सोबत जे डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो तर हा आपण टाळायला हवा की जेणेकरून हे डिसीजेस स्प्रेड होणार नाहीत. अशा प्रकारे मग आज आपण थ्रू वुंड्स अँड कट्स ट्रान्समिशन ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस थ्रू द वुंड्स अँड कट्स अँड फोर्थ पार्ट बघितला थ्रू द डायरेक्ट कॉन्टॅक्ट. याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.